भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एक फोन करताच सिरसाळ्यातील मुस्लिम बांधवांच्या बालकांवर मुंबईच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये लगेच उपचार सुरू झाले आणि व्याकुळ झालेल्या मातापित्याच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट दूर झाले. लोकनेत्याच्या कामाची सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा प्रचिती आली याचे हे उदाहरण म्हणावं लागेल. त्याचे असे झाले की सिरसाळा तालुका परळी येथील मुईज पठाण या कार्यकर्त्याच्या जवळचे नातेवाईक जावेद शेख यांचा मुलगा अबुजर याच्या हृदयाला छिद्र होते आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची खूप गरज होती. डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबाला मुंबईच्या SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. मुईज पठाण हे त्या बालकाला व त्याच्या आई वडिलांना घेऊन मुंबईत आले पण तिथे कोणी दाद लागू देत नव्हते. शेवटी मुईज यांनी सकाळीच पंकजा मुंडे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. पंकजा यांनी लगेचच हॉस्पिटलचे विश्वस्त जाहेद खान यांना फोन केला व हे माझ्या जवळची माणसे आहेत, त्या बालकाला दाखल करून घ्या आणि उपचार सुरू करा असे सांगितले. या फोननंतर हॉस्पिटलची सूत्रे हल्ली आणि अबुजर याच्यावर लगेच उपचाराची प्रक्रिया सुरू झाली. पंकजा मुंडे यांच्या एका फोनमुळे उपचार सुरू झाल्याचे पाहून मुईन व बालकाच्या आजाराने व्याकुळ झालेल्या मातापित्याच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली असून संकटकाळात गरजेच्या वेळी धावून आल्याबद्दल त्यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.